गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठाला आपण एचे स्वरचिन्ह पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आहे, जी आपल्याला मुळाक्षरं दिली होती त्या मुळाक्षरामध्ये दोन मुळाक्षरांचा समावेश केलेला नाही आहे. ते कोणते मुळाक्षर आहेत? ए आणि ॲपल. दोन मुळाक्षरांचा समावेश केला नाही. ते कोणते? ॲ आणि ऑ. या दोन मुळाक्षरांचा समावेश या पुस्तकामध्ये केला नाही आहे, पण आत्ताच्या आपल्या अभ्यासामध्ये या दोन मुळाक्षर समावेश आहेत. म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये पहा, ॲचे स्वरचिन्ह दिलेले नाही आहे, पण त्याचा आपण अभ्यास करणे गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा आपल्याला 12 खडी होती, पण आता आपल्याला काय आहे? 14 खडी आहे. आणि त्याच्यामुळे या ॲचा आपण या आत्ताच्या अभ्यासामध्ये समावेश केलेला आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये जरी नसेल तरी त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. तर आज आपण ॲचे स्वरचिन्ह पाहणार आहोत. इथे बघा, अ दिलं आहे आणि अच्या डोक्यावरती एक चिन्ह दिलं आहे, त्याला काय म्हणतात? अर्धचंद्र. काय म्हणतात? अर्धचंद्र. आणि ते काय होतं? ॲचे स्वरचिन्ह. म्हणजे इथं काय दिलेलं आहे? स्वरचिन्ह आधीच दिलेलं आहे. मग आज काय करायचं आहे? प्रत्येक अक्षराला आपण ते ॲचे स्वरचिन्ह द्यायचं आहे. म्हणजे त्या प्रत्येक अक्षराच्या डोक्यावरती हा अर्धचंद्र आपण द्यायचा आहे. म्हणजे ते काय आहे? ॲचे स्वरचिन्ह. असं नेहमीप्रमाणे प्रत्येक अक्षराच्या डोक्यावरती हे ॲचे स्वरचिन्ह देऊन घ्यायचे आहे. जरी समावेश केला नसेल, आता मी जेव्हा एक्झाम झाली पेपरमध्ये बघितलं, मी तुम्हाला किती एवढं टीचिंग करतानाही सांगितलं आहे, ए एडकानंतर ॲ येतं आणि ओ ओढानंतर ऑगस्ट येतं. पण प्रत्येक मुलं चुकलेली आहेत. पण लक्षात ठेवायचं, आपण कालच्या पाठाला कोणतं पाहिलं होतं स्वरचिन्ह? एचं. आणि आज कोणतं बघतोय? ॲचं. म्हणजे ए एडकानंतर कोणतं अक्षर येतं? ॲ. अशा प्रकारे सगळ्या मुळाक्षरांना ॲचं स्वरचिन्ह द्यायचं आहे. एकदा स्वरचिन्ह देऊन झालं की त्याचा उच्चार कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे आपण प्रत्येक मुळाक्षराला काय केलेलं आहे? ॲचं स्वरचिन्ह दिलेला आहे. मग आता त्याचं वाचन कसं करायचं ते पाहूया. मी वाचन करणार आहे, तुम्ही माझ्या मागून बोलायचं आहे. आपण आता ॲचे स्वरचिन्ह पाहिलेले आहे, तर तुम्ही काय करायचं? नेहमीप्रमाणे क ते ज्ञ मुळाक्षराचं वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करायचं आहे. आणि ते करून झाल्याच्या नंतर प्रत्येक अक्षराला ॲचे स्वरचिन्ह द्यायचं आहे. तर आता आपण ॲचे स्वरचिन्ह पाहिले, मग ॲपासून ॲच्या स्वरचिन्हाचे शब्द आता आपण पाहणार आहोत. तर मी तुम्हाला बोलून दाखवते, माझ्या मागून बोलायचं आहे. कॅट
बैट, मैट, हैट, फैन, कैरम, लैम्प। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ॲच्या स्वरचिन्ह पाहिलं, तसेच ॲच्या स्वरचिन्हांचे शब्द पाहिलेले आहेत। तर मी जे आता शब्दांचं वाचन केलं आहे, त्याचं सुंदर हस्ताक्षरात तुम्ही वहीमध्ये लेखन करायचे आहे। तर आजच्या पाठाला आपण ॲचे स्वरचिन्ह हे अभ्यासले आहे, त्याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू। धन्यवाद।